पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचे वितरण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते शुक्रवारी 19 तारखेला नियोजित आहे. त्या अनुषंगाने येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर परिसरात स्वच्छता राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, रेनगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार किरण जमदाडे, रेनगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ठेकेदार अंकुर पंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष ओलकांसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठामागे आवश्यक कॅम्प ऑफिस ग्रीन रूमची माहिती घेतली. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एंट्री पॉइंट व एक्झिट पॉइंटची माहिती, तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदींबाबत माहिती जाणून घेतली. पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी, तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅडची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली. पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभास्थळांची पाहणी, तसेच नागरिक येण्या जाण्याचे मार्ग, पार्किंग व्यवस्थाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली, तर ठेकेदार अंकुर पंदे यांनी पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना दिली.